दृश्य ठालवाई गणपती असतील, केसरी वाड्यातले गणपती असतील, यांचं दर्शन मी घेतलंय आणि श्री गणेशाच्या चरणी हीच प्रार्थना केली आहे की तमाम महाराष्ट्राला त्यांचा आशीर्वाद मिळावा, सुख समाधान समृद्धी ही महाराष्ट्रामध्ये नांदावी आणि मला विश्वास आहे की लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सार्वजनिक केला आणि खऱ्या अर्थानं सामाजिक अभिसरणाकरता गणेशोत्सवातून प्रेरणा मिळते ते सामाजिक अभिसरण आज या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहे, याचा मला अत्यंत आनंद. सर, गड किल्ल्यांबद्दल जे काही एक आज दिवसभर बातमी पसरली, रिझॉर्ट होणार, अतिशय चुकीची बातमी आहे. याबद्दल स्वतः मंत्र्यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. पहिली गोष्ट एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि जो काही आमचा मराठ्यांचा इतिहास आहे याच्याशी संबंधित कुठल्याही किल्ल्यावर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी मिळणार नाही. हे सगळे संरक्षित किल्ले आहेत आणि आमच्या सरकारने आपण जर बघितलं असेल तर स्वराज्याची राजधानी रायगडावर ज्या प्रकारचा विकास आमच्या सरकारने केला यापूर्वी कुठल्याही सरकारने त्याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. विशेषतः छत्रपती संभाजीराजे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी स्वतः लक्ष घालून आज ज्या प्रकारचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि तशाच प्रकारे इतिहासच आम्हाला जतन करायचा आहे. हा जो काही निर्णय त्या ठिकाणी झाला या सगळ्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या व्यतिरिक्त जे काही 200-300 काहीतरी किल्ले आहेत की ज्याला कुठलाही इतिहास आज आपल्या जो अस्तित्वात नाही आहे, जिथे 4 भिंती आहेत त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का, असा तो निर्णय त्या संदर्भातला होता. तिथे काय कुठले समारंभ करायचे आहेत, कुठले लग्न करायचे आहेत वगैरे असले त्याला अर्थ नाही आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपतींचा आणि जो आमचा हिंदवी स्वराज्याचा मराठा साम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्याशी संबंधित आहे त्या किल्ल्याला अशा प्रकारे नगभरी आम्ही हात लावू देणार.